पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सर्वसाधारण निवडणूक प्रक्रिया दर 6 वर्षांनी घेतली जाते. एकूण 17 जागांवर निवडणुकीतून राजकीय वर्चस्व प्रस्थापित होत असते. पनवेल एपीएमसीत 10 जागांमध्ये यापूर्वी शेकापने बिनविरोध वर्चस्व राखले आहे, तर रविवारी उर्वरित 7 जागांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न झाली. या निवडणुकीत भाजप विरोधात इतर सर्व पक्षांनी एकजूट होऊन महाआघाडी प्रस्थापित केली, तरी भाजपने स्वबळावर विजयी होण्याचा निर्धार व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीतर्फे आपण 7 जागा लढवत आहोत आणि 7 च्या 7 जागा आपण या ठिकाणी जिंकणार आहोत असा विश्वास या निमित्तानं आम्हाला सांगावासा वाटतो. कारण माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा पनवेल तालुक्यामध्ये जो कामाचा झंझावत आहे, जी विकासाची कामं केलेली आहेत, शेतकऱ्यांसाठी जी काही मदत केलेली आहे, हा सर्व व्यापारी असू द्या, शेतकरी असू द्या, सर्वसामान्य जनता असू द्या, या सर्व जनतेसाठी आज आमदार प्रशांत ठाकूर साहेब रामशेठ ठाकूर सतत काम करत आहेत, सर्व जनता काम करत आहेत. की सहकारी सोसायटी, या सहकारी सोसायट्यांमध्ये आमचे उमेदवार उभे नाही आहेत, कारण सहकारी सोसायट्यांवरती शेतकरी कामगार पक्षानं आपला कब्जा करून ठेवला आहे. मात्र हा कब्जा करत असताना त्यांच्या माध्यमातून सहकारी सोसायट्यांचं जे काम अभिप्रेत आहे सर्वसामान्य लोकांना सरकारला, हे काम बिलकुल प्रमाणात चालू नाही आहे. पण ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये सध्या तरी आम्हाला शिरकाव करता आलेला नाही. पण येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांचा रोष असा येईल की या लोकांच्या रोषामुळे यांना या बाबतीमध्ये एकतर काम करायला भाग पडायला लागेल, किंवा जे काम ज्यांच्या हातामध्ये ही सगळी सूत्र आहेत ती सूत्र असेल लोकांना आपापली सूत्र सोडायलाच भाग पडायला लागेल. तर तिथेच महाआघाडी मार्फत देखील निवडणुकीत वर्चस्व मिळवण्याचा विश्वास दर्शवण्यात आलाय. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना पराजयाला समोर जाऊ नये म्हणून ह्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी आम्ही आघाडी केलेली आहे. आणि ह्या आघाडी करताना विजय निश्चितच आहे, विजयाच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये 820 मतं आहेत, 820 मतांपैकी जवळजवळ 750 ते 700 मतं ही आघाडीची त्या ठिकाणी अशी उरलेली विरोधी पक्षाची आहेत तेवढी की नाही मला माहीत नाही, पण ती काही अपक्ष असतील काही असतील ते काही मताला येणार नाहीत अशी पण आहेत. पण झालेल्या मतदानामध्ये ह्या आघाडीच्या उमेदवारांना एवढी मतं त्या ठिकाणी मिळतील. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 100% आज बोलले 17-17 सीट हा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी या युतीच्या 100% येतील आजच्या याच्यामधून. आजचा माहोल आणि सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याकारणाने 100% शेतकरी कामगार पक्षाचे 17-17 सीट येतील. सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज भगतसह स्वप्नाली देसाई यांचा रिपोर्ट.